श्रीस्वामी समर्थ अमावस्येच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात? तर आज सकाळी 9:10 अमावस्या सुरू होते आहे आणि उद्या सकाळी 10:06 अमावस्या आहे. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्रे व वाहने आणि घर स्वच्छ करून नारळाचा उतारा 7 वेळा करून नारळ फेकून द्यावा. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गसूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेंपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा आणि जर दुकान असेल तर दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंद्राने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. पांढऱ्या मोहऱ्या उजव्या हातात घेऊन 11 वेळा वल्गसूक्त म्हणून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा. अमावस्येला असोला नारळ, कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवष्टक 11 वेळा, वल्गासूक्त 11 वेळा म्हणावे आणि गोरक्षचिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरच बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे किंवा कचरा कुंडीत सोडावे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे आणि त्यापुढील येणाऱ्या शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान कसे करावे? तर अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जानवे जोड, 1.25 पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्याव्या. प्रसाद म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करून रोज सकाळ व संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. तर ह्या काही अमावस्येच्या दिवशी करावयाच्या सेवा आहेत. तुम्हाला यातील ज्या सेवा शक्य होतील त्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की करा आणि प्रत्येक अमावस्येला करत जा. श्री स्वामी समर्थ.